पनवेल विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या नमो चषक स्पर्धेसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत रविवारी कामोठ्यात बैठक संपन्न झाली. या बैठकीत या स्पर्धेबाबतचे नियोजन करून सूचना देण्यात आल्या. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी आणि देशाचा झालेल्या विकासाबद्दल आदर भावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा होणार आहे. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य क्रीडा कला आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्या अंतर्गत क्रिकेट, कुस्ती, कबड्डी, सायक्लोथॉन, कॅरम, खो खो, बुद्धिबळ या क्रीडा स्पर्धा तसेच नृत्य, चित्रकला, गायन, वक्तृत्व या कला स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे. या संदर्भात कामोठ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये रविवारी बैठक संपन्न झाली. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, संजय भगत युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, जगदीश गायकर, चिन्मय समेळ, हर्षवर्धन पाटील, दिलीप भगत, विद्या तामखेडे, महिला मोर्चाच्या वनिता पाटील, स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.